तो इथं आपल्याला सिलेक्ट कंपनी करायची. प्रॉब्लेम नंबर दोन, इथं प्रॉब्लेम नंबर दोन, एक माझ्या नावाची कंपनी तुम्ही तयार केली, इथं आपण एंटर की प्रेस करूया. असं आपण अकाउंट्स इन्फॉर्मेशनमध्ये लेजर अकाउंट इथं आपण ऑलरेडी काल तयार केलेले होता. आता आपल्याला प्रॉब्लेम नंबर दोनच्या आपल्याला एंट्रीज पासआउट करायच्या. काय एंट्री पासआउट करायच्या? पहिली जी एंट्री आहे ती काय, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 3 लॅक्स. याला फंक्शन की आहे F6. ओके, ह्याची एंट्री आपली होईल कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. आपल्या बिझनेसमध्ये कॅश येते म्हणून ती एंट्री आपण F6 मध्ये आपण ती एंट्री पासआउट करणार आहोत. ह्याची एंट्री आहे 1/4/2016. आता मला इथे एंट्री पास करण्याकरता ट्रान्झॅक्शनमध्ये अकाउंटिंग व्हाउचरमध्ये एंट्री पास करायची. एंट्री करताना पहिल्यांदा फंक्शन की आपण सिलेक्ट करूया, क्रेडिट टू कॅपिटल अमाऊंट 3 लाख. इथं कर्सर आल्यानंतर एंटर की प्रेस करायचे. डेबिट टू कॅश, डेट आहे 1/4/2016. नॅरेशन आपण हेच लिहायचं आहे, जे आपलं ट्रान्झॅक्शन आहे तेच आपण थोडंसं इथं लिहिणार आहोत. पेस्ट करताना अल्ट्रा कंट्रोल V असं पेस्ट करू. ही आपली पहिली एंट्री आहे, बरोबर आहे. एंट्री क्रमांक 2, सोर गुड्स इन कॅश रुपीज 15,000. 15,000 रुपयाचा माल आपण विकला. आपल्या बिझनेसमध्ये काय झाली, कॅश आली. म्हणजे ती एंट्री आपण F6 या फंक्शन की ने आपण पास करणार. एंट्री विल कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. तारीख आहे 4/4/2016. आता आपण ती एंट्री टॅलीमध्ये करूया. F6 कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स, इथं पहिल्यांदा काय आले, क्रेडिट. मग इथनं आपण सेल्स अकाउंट आपण इथून सिलेक्ट करूया. त्याची अमाऊंट बघा, त्याची अमाऊंट किती इथं आहे, 15,000. आलं. इथं कर्सर आल्यानंतर एंट्री की प्रेस करायची, कॅश. ही एंट्री कुठल्या डेटची आहे, 4/4/2016. 4/4/2016. इथं बिल, सिलेक्ट केलं, कंट्रोल C केलं आपण इथं, आता अल्टर कंट्रोल V करूया. आलं. सोर गुड्स इन कॅश. पुढची जी एंट्री आहे, पेड फॉर कन्व्हिन चार्जेस रुपीज 3,500 इन कॅश. आपल्या बिझनेसमधनं कॅश गेली, म्हणजे ती एंट्री आपण F5 या फंक्शन की ने आपण एंट्री पास आउट करणार. डेट आहे 9/4. कन्व्हिन चार्जेस अकाउंट, आता आपण याला की कुठली, F5 पेमेंट कन्व्हिन चार्जेस. अमाऊंट आहे 3,500. इथं आपण पुन्हा एंट्री चेकआउट करूया, काय कन्व्हेन चार्जेस रुपीज 3,500 इन कॅश. इथं कर्सर आला की एंट्री की प्रेस करायचे, कॅश. ती एंट्री कुठल्या डेटला आहे, 9/4/2016. बेईंग, नॅरेशनची सुरुवात नेहमी आपण बेईंगपासून करतो. कॉपी करूया आपण इथं, Ctrl+C. इथं पेस्ट करताना अल्टर कंट्रोल आणि V असं आपण इथं पेस्ट करणार. पुढची एंट्री 10 तारखेला, कॅश डिपॉझिटेड इन बँक ऑफ इंडिया रुपीज 1,50,000. बँकेत पैसे भरले किंवा काढले तर ती एंट्री F4 या फंक्शन कीने पास होईल. एंट्री करण्या अगोदर पहिल्यांदा आपण फंक्शन की सिलेक्ट करूया, F4 कॉन्ट्रा. बँकेत पैसे भरले म्हणजे कॅश अकाउंट इथं आपण क्रेडिट द्यायचे. अमाऊंट आहे 1,50,000 रुपये. डेबिट टू बँक ऑफ इंडिया, कॅश आपण 1,50,000 भरतोय आपण इथं. आता इथं 2500 नोटा, 75 × 75 × 1,50,000, 2,000 च्या 75 नोटा. ही जी एंट्री आहे ही कुठल्या डेटला आहे, 10/4/2016. नॅरेशन डी, कॅश डिपॉझिटेड इन बँक ऑफ इंडिया विथ डिपॉझिटिंग कॅश रुपीज. एंटर. आलं.
पुढची जी एंट्री आहे 12/4 सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू मिस्टर प्रमोद ₹10,000 12/4 प्रमोदला आपण उधारीवरती माल विकला त्याकडून आपल्याला पैसे येणार आहे उधारीवरती माल विकला म्हणून ती एंट्री आपण F8 या फंक्शन कीने पास करणार आहोत आता एंट्री करताना इथं पहिल्यांदा आपण सिलेक्ट करा F8 रेफरन्स नंबर मध्ये इथं आपल्याला बिल नंबर द्यायचा आहे बिल नंबर 140 माल विकला आपण प्रमोदला अमाउंट इथं आहे 10,000 न्यू रेफरन्स बरोबर सेल्स आणि परचेस मध्ये एंट्री करताना आपण मेथड ऑफ ॲडजस्टमेंट ही जी आपण सिलेक्ट करायची ती आहे न्यू रेफरन्स झालं आता इथं नंबर आला नाही रेफरन्स कॉलममध्ये जो आपण टाईप केलेली इन्फॉर्मेशन आहे बिल नंबर ती इथं आपण फिलअप करूया 140 क्रेडिट काय केलं आपण इथनं सेल्स 12/4/2016 इथं आपण जाऊया सोल गुड्स ऑन क्रेडिट अल्टर कंट्रोल इथं बेंग बिल नंबर 140 डेटेड 12/4/2016 पुढची एंट्री आहे पेड फॉर ऑडिटर फी रुपीज इन कॅश रुपीज 4,000 4,000 रुपये आपण पेड केली एंट्री आपण केली ऑडिटर फीज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट ती की आपण F5 या फंक्शन कीने पास करणार तारीख आहे 17/4/2016 F5 ऑडिटर फीज अमाउंट 4,000 इथं आलं की एंटर की प्रेस करा कॅश 17/4/2016 डी ओके आता पेड फॉर इलेक्ट्रिसिटी चार्जेस ₹7,500 बाय चेक ऑफ बँक ऑफ इंडिया एंट्री पास विथ इलेक्ट्रिसिटी चार्जेस अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया आपल्या बँकेतनं पैसे गेले म्हणजे ती एंट्री आपण F5 या फंक्शन कीने आपण एंट्री पास आउट करणार ओके F5 जिससे इलेक्ट्रिसिटी चार्जेस अकाउंट डेबिट इथं अमाउंट आहे 7,500 क्रेडिट टू बँक ऑफ इंडिया आपण आता चेक जे पेमेंट करतो म्हणजे इन्स्ट्रुमेंट नंबरचे इथं आपल्याला एक चेक नंबर इथं आपण टाईप करायचा डेट आहे इथं आता 24 तारीख नॅरेशन डे कंट्रोल सी कंट्रोल टी इथं आपण फक्त चेक नंबर मेन्शन करा 120 120 ओके 24 कमिशन रिसिव्ड इन कॅश रुपीज 4,000 25 तारखेला आहे बरोबर आहे F6 करूया आपण कमिशन मला कॅशमध्ये मिळालं कमिशन रिसिव्ह किती अमाऊंट आहे 4,000 डेबिट टू कॅश कॅश डेट इथं आहे 25/4 बेइंग कमिशन रिसिव्ड इन कॅश रुपीज 4,000 ओके इथं आपण थोडंशा फक्त जरा डेट बदलून घेऊया 26/27 29 30 4
सगळ्या एंट्र्या शेवटच्या 34 ला आपण एंट्र्या पास आउट करू. ठीक आहे, आता आपण कमिशन रिसीव्ह पर्यंत एंट्री पास आउट केली. पुढची एंट्री आहे परचेस गुड्स इन कॅश रुपीज 12,000. एंट्री विथ परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आपला बिझनेसमधनं कॅश गेली म्हणजे ती एंट्री आपण F5 या फंक्शन केने आपण एंट्री पास आउट करणार. पेमेंटमधनं परचेस अकाउंट डेबिट अमाऊंट आहे 12,000. इथं आलं की एंटर की प्रेस करायचं. क्रेडिट टू कॅश डेट आपण इथं घ्यायची 26/4. देईन परचेस गुड्स इन कॅश 4 रुपीज 12,000. आता प्रमोदला प्रमोदकडनं आपल्याला पेमेंट मिळाला बरोबर, किती अमाऊंट आहे 8,000 रुपये. ती एंट्री आहे 27 तारखेला. प्रमोदकडनं आपल्याला चेकने पेमेंट मिळालं, ती एंट्री आपण पास आउट करणार F6 मध्ये. पेमेंट मिळालं आपल्याला मिस्टर प्रमोदकडनं, अमाऊंट इथं आहे 10,000. आलं. आता इथं मी ऑप्शन सिलेक्ट करणार अगेन्स्ट रेफरन्स. प्रमोदकडनं आपल्याला कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट पेमेंट आला. बिल नंबर किती येतो 140. क्रेडिट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. प्रमोदकडनं चेक आला म्हणून तो चेक नंबर आपण त्या टाईप करूया 150. त्याच्याकडनं जी बँक इथे आपण काय करणार इथं आता 27/4 डेईंग बरोबर डेईंग चेक रिसीव्ह फ्रॉम मिस्टर प्रमोद विच इज डिपॉझिटेड इन बँक ऑफ इंडिया बरोबर आहे. त्याचा इथं आपल्याला बिल नंबर राहायचा, बिल नंबर 140 डेटेड. तो माल आपण त्याला कधी विकला होता 12/4 मग आपण या ठिकाणी 12/4/2016 किती रुपयाचा माल होता एकूण आता तो 8,000 रुपये आलेले आहेत. आपण एंट्री आलं. पुन्हा इथं आपण एंट्री थोडी चेंज करूया. इथं मी आता नो प्रेस करतो. इथं मला अमाऊंट आहे 8,000 रुपये. 10 च्या ऐवजी मला 8,000 रुपये अमाऊंट आहे. अगेन्स्ट रेफरन्स इथं मी 8,000 रुपये अमाऊंट क्रेडिट केली. आलं इथं एंटर बरोबर आहे. बिलचे अमाऊंट किती होती इकून आता इथनं 8,000 रुपये. आले किती आपल्याला 10,000 होती, आले किती आपल्याला 8,000 रुपये आले, राहिले किती खाली आता 2,000 रुपये. इथं आपण एंट्री इथं आता पास आउट केलं. आता इथं 8 तारखेला टेकन ए लोन फ्रॉम मिस्टर हेमंत ऑफ रुपीज 20,000 इन कॅश. ती एंट्री आपल्याला F6 ने पास करायची आहे. लोन फ्रॉम हेमंत त्याची आपण इथनं अमाऊंट घेऊया किती आहे 20,000. इथं आलं की एंटर की प्रेस करा. ती एंट्री आपण F6 या फंक्शन कीने पास करतो आहे. आता तारीख बघायची किती आहे 28/4/2016 डेईंग टेकन ए लोन फ्रॉम मिस्टर हेमंत. इथं आलं अल्ट्रा कंट्रोल मी बी करतो. F6 पेड फॉर कॉन्फरन्स चार्जेस बाय चेक ऑफ बँक ऑफ इंडिया रुपीज 2,000. 29 तारखेला आपल्याला एंट्री पास करायची. ती एंट्री पास करायची F5 पेमेंटमधनं डेबिट टू कॉन्फरन्स चार्जेस. किती अमाऊंट आहे पुन्हा आपण चेकआउट करूया 2,000 रुपये. क्रेडिट टू बँक ऑफ इंडिया
120 121 डेट इथं आहे 29/4 नरेशन डी कंट्रोल सी अल्ट्रा कंट्रोल बी एंट्री इथून पास होते. पुढची जी एंट्री आहे आता प्रमोदला आपल्याकडे चेक आला होता तो चेक बाउंस झाला 30 तारखेला. कशामुळे झाला पाऊस तर ड्यू टू इनसफिशियंट फंड त्याच्या अकाउंटला बॅलन्स नव्हता. आता त्या चेकची रिटर्नची एंट्री इथून आपल्याला आता पासवर्ड करायची ती करायची आपल्याला 30 तारखेला बरोबर आहे. मगाशी चेक आला म्हणून ती एंट्री आपण कशातनं पास केली F6 मध्ये केली. आता तो आलेला चेक आपण प्रमोदला परत केला त्याची एंट्री पासवर्ड करायची F5 ने. पुन्हा आपण काय करायचं डेबिट टू प्रमोद अमाऊंट इथं आहे 8000 बरोबर आहे. आता इथं अगेन्स्ट रेफरन्स ऑप्शन न घेता इथं आपण न्यू रेफरन्स ऑप्शन घेऊया कारण का मगाशी आपण त्याला बिल टू बिल मॅच केलं. आता इथं आपण त्याला डील नंबर जो मगाचा होता डील नंबर 140 आला इथं आपल्याला डबल आला बघा आता जसं येत ना. आता इथं 140 ऐवजी आपण त्याला चेक काय केला आपण इथं आता परत केलेला आहे ह्याला 140/CR याचा अर्थ होतो चेक रिटर्न. काय करायचं बिल नंबर 140/CR म्हणजे चेक रिटर्न असं आपण त्याला इथनं रेफरन्स नंबरमध्ये देऊया. क्रेडिट टू बँक ऑफ इंडिया बँकेचा बॅलन्स आपला इथनं काय झाला कमी झाला त्याचा जो चेक होता तो चेक नंबर इथनं आपण लिहूया. ओके इथं चेक रिटर्न डेट आहे इथनं 30/4 नॅरेशन डीन अल्टर कंट्रोल व्ही तो चेक कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट परत आला बिल नंबर 140 डेटेड काय डेट होती ती जी चेक आपण झालं 27/4 दिसतंय 27/4 त्याचा जो चेक होता तो चेक ह्या बिलाच्या आधीच पुन्हा तो परत आला असं आपण नॅरेशन सविस्तरपणे मेन्शन केलं. पेड फॉर कन्सल्टंट चार्जेस ₹250 इन कॅश 30 तारखेला इथं आपण 30 तारखेला एंट्री पास आउट करूया. पेड फॉर कन्सल्टन्सी चार्जेस ती एंट्री आपण करायची F5 ह्या फंक्शन कीने कन्सल्टन्सी चार्जेस 250 क्रेडिट टू कॅश बरोबर एंट्री आहे 250 30 तारखेला आपली एंट्री इथे असणार आहे 30/4/2016 नॅरेशन 3 आपण नॅरेशन जस्ट फक्त कॉपी पेस्ट करतोय आत्ता कंट्रोल सी अल्टर कंट्रोल बी एंटर. पुन्हा पुढची एंट्री आहे पेड इंटरेस्ट ऑन लोन टू मिस्टर हेमंत 400 बाय चेक ऑफ बँक ऑफ इंडिया एंट्री पास होईल इंटरेस्ट ऑन लोन अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया ती फंक्शन की आपण F5 या याने आपण एंट्री पास आउट करणार आहोत. इंटरेस्ट ऑन लोन 400 क्रेडिट टू बँक ऑफ इंडिया फंक्शन की त्याला येईल F5 चेक नंबर 120/125 30/4/2016 बिल पुन्हा आपण कॉपी पेस्ट करूया कंट्रोल सी करायचं येते अल्टर कंट्रोल आणि बी करायचं एंटर अशी आपण आता इथनं एंट्री पास आउट केली. पुढची एंट्री आहे पेड फॉर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इन कॅश ₹3000 एंट्री विल ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट बिझनेसमधनं कॅश जाते म्हणून ती एंट्री आपण F5 या फंक्शन कीने पास करू. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अमाऊंट इथं आहे 3000 क्रेडिट टू कॅश 30/4/2016 बिल कॉपी पेस्ट करा कंट्रोल सी टॅलीमध्ये करताना कंट्रोल अल्टर व्ही म्हणजे इथनं आपल्याला पेस्ट करता येईल एंटर. शेवटची एंट्री जो चेक बाउन्स झाला होता त्याचे बँक चार्जेस बँकेने आपल्याला डेबिट केले तो चेक बाउन्स जो झाला होता
तो आपला कधी झाला होता 30/4 ला, आणि 30/4 लाच बँकेने आपल्या अकाउंटला त्याने इतना पैसे डेबिट केले. ओके, सेकंड एंट्री पास इथे येत नाही. बँक चार्जेस अकाउंट डेबिट टू बँक, बँक चार्जेस अमाउंट आहे 300, क्रेडिट टू बँक ऑफ इंडिया इच्छा 2016 डे. चेक रिटर्न चार्जेस बँकेने इतना पहला डेबिट टाकले होते. ओके, एंटर करूया. इथं आपण यस केलं. आता ही एंट्री केल्यानंतर आपल्याला डिस्प्लेमध्ये ट्राय बॅलन्स, इथं आपण F5 प्रेस करा. दोन नंबरचा आपण ट्राय बॅलन्स आपल्या वहीमध्ये बघूया बरोबर आहे की नाही आपण चेकआउट करूया. ओके, इथं जे पहिलं अकाउंट आहे ते इथं आहे ऑडिटर फीज, त्याची अमाऊंट आहे 4000. पुस्तकामध्ये सर्वांनी चेकआउट करा 4000 आहे का, तर इथं ओके. पुढची अमाऊंट आहे बँक चार्जेस, ती आहे 300 असेल, चेकआउट करा. बँक ऑफ इंडिया किती अमाऊंट आहे, 1,39,800. कॅपिटल 3 लाख, बरोबर आहे अमाऊंट आहे 3 लाख. कॅश 1,66,250, ही अमाऊंटसुद्धा आपली बरोबर आहे. कमिशन रिसिव्ड 4,000, क्रेडिट साईडला 4,000 रुपये, ती अमाऊंट आपली बरोबर आहे. त्यानंतर कॉन्फरन्स चार्जेस 2,000 रुपये, ती पण अमाऊंट आपली इथनं पूर्णपणे बरोबर आहे. कन्सल्टन्सी चार्जेस 250, इंटरेस्ट ऑन लोन 400, इलेक्ट्रिसिटी सॉरी कन्वेन चार्जेस 3,500, कन्वेन चार्जेस 7,500, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, इंटरेस्ट ऑन लोन 400, लोन फ्रॉम हेमंत 20,000, प्रमोद 10,000, मिस्टर प्रमोद 10,000, परचेस 12,000, सेस 25,000, आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 3,000. आता आपण सगळा प्रॉब्लेम बरोबर व्यवस्थित चेक केला, त्याची फिगर आली आपली. आता मॅन्युअलमध्ये आपण जे ट्राय बॅलन्स केलेलं आहे सगळ्यांनी, 3,49,000 डेबिट साईड, 3,49,000 क्रेडिट साईड. अशा पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम क्रमांक 2 जो आहे तो आत्ता तुम्ही सोडवायचा आहे. ह्याच्यातनं आपण बाहेर पडूया.